Hello everyone, I hope you are at home and safe and fighting against corona. But I request you, just don't stay at home. Learn something new every day. Today I am giving you second lesson, titled On Saying Please. It's a very important and very nice lesson by Alfred Gardner. Born on 1865, his lifespan is like 1865 to 1946. A very renowned author, and he has modern touch of his writing. When we learn this lesson, you will learn lots of manners and you will come to know what has to be done and what has not to be done. Actually, it is based on soft skills. Soft skills is very important content, and I believe the survival of the people in the corporate is more on their soft skills and less about their technical skills. Soft skills play very vital role in the corporate's work culture. So, and even it is very important for social life, because we are social animal and we have to have some kind of courtesy. And by the title itself, you could make out that On Saying Please is all about using please, sorry, thank you, pardon me, and all kind of soft words and soft skills. And you must be knowing that number of people don't have common sense, don't follow the courtesy, don't have soft skills. So this lesson will help us to understand the social life, work culture, and handful of manners. मी मराठी तुमच्यासोबत हा लेसन शेअर करतोय. ऑन सेईंग प्लीज, प्लीज म्हणण्यासाठी, असं याचं ट्रान्सलेशन आपल्याला करता येईल. बाय अल्फ्रेड गार्डनर या लेखकाचं आहे. हे लेखक थोडे आधुनिक विचाराचे आहेत, आधुनिक काळातले आहेत. एका गाजलेल्या वर्तमानपत्राचे संपादक होते, जर्नलिस्ट होते, खूप चांगलं लिखाण त्यांचं आहे. ते सांगताना एक स्टोरी सुरू करतात, एक गोष्ट आपल्याला सांगतात. एक लिफ्टमन आहे, त्याचं काम आहे त्या सोसायटीमध्ये येणाऱ्या लोकांना लिफ्टमध्ये बसून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणे. एके दिवशी काय होतं, हा लिफ्टमन कुठल्या तरी टेम्परमध्ये आहे, थोडंसं त्याचा मूड ठीक नाही आहे. आणि कधी कधी होतं, एक माणूस म्हणून असं होतं, इथं सरळ सांगितलं नाही त्याचा मूड ठीक नाही आहे, पण इनडायरेक्टली त्यांनी पुढे एक स्टोरी सांगितलेली आहे. मला एक स्टोरी आठवते, ती थोडीशी यशाशी रिलेटेडच आहे. बघा, लाईक घरात जेव्हा पत्नी असते, तिला जेव्हा तिचे पती रागवतात, तेव्हा ती पत्नी आहे तो ती त्या पतीचा राग तिच्या मुलावर काढते विनाकारण. मग तो मुलगा रागाला येतो आणि तो त्याच्या आईचा राग बाहेर रस्त्याने हिंडणाऱ्या भटक्या कुत्र्याला दगड मारून काढतो. मग तो भटका कुत्रा दुसऱ्या कुणावर तरी जाऊन राग काढतो आणि एक चेन सुरू होते. अशी ही स्टोरीत एक सीन दिलेलं आहे आपल्याला. ते सीन आहे द रायवल्स नावाच्या प्लेमधला, ॲक्ट 3 आहे. पुढं तो रेफरन्स येईल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. पण एकंदरीत त्या लिफ्टमनबाबत असं झालं की तो थोडीशी कर्टसी एक्सपेक्ट करतोय, थोडंसं सौजन्य एक्सपेक्ट करतोय. आणि त्याच्या लिफ्टमध्ये जो येणारा माणूस आहे तो त्याला सरळ टॉप फ्लोअर, म्हणजे त्या बिल्डिंगमधला जो सगळ्यात वरचा टॉप फ्लोअर आहे त्याच्यावर जाण्यासाठी सांगतोय. पण तो ॲरोगंटली आणि हार्ड वेने सांगतो की टॉप. आणि हा जो लिफ्टमन आहे तो म्हणतो की नो, यू से टॉप प्लीज. तो लिफ्टमन काय म्हणतो, फक्त टॉप म्हणायचं नाही, कृपया टॉप फ्लोअरवर न्या असं रिक्वेस्ट करा, तेव्हा मी नेईन. तो माणूस असतो आडमोठा, तो म्हणतो नो, टॉप ओनली. हा लिफ्टमनला येतो राग आणि हा देतो उचलून त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून. आता तो राग एवढा येतो की तो त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून देतो, होते लीगल केस. आता केसमध्ये काय विशेष आहे, तो जो कायदा आहे त्याच्यामध्ये काय तरतूद आहे, की त्यामध्ये लिफ्टमन पूर्णपणे चुकीचा दिसतोय, कारण त्याने त्या माणसाला उचलून बाहेर फेकले लिफ्टमधून. आणि कारण काय सांगतो की तो प्लीज नाही म्हणला. आता कोणतं असं कोर्ट आहे किंवा कोणतं असं न्यायालय आहे की जिथं
तुम्ही सभ्य भाषा वापरा, सौजन्याने बोला, प्लीजचा वापर करा, थँक्यूचा वापर करा, सॉरीचा वापर करा, याची आपल्याला फक्त सल्ला देऊ शकतं. हे काय कायद्याने कंपल्शन नाही आहे. आणि लेखक फार गमतीने म्हणतो की आपले कायदे एवढे पण स्ट्रॉंग नाही आहेत की ते लोकांना कर्टसीचं पालन करायला भाग पाडतील. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा हिंसा करतो, जेव्हा व्हायलन्स करतो, तेव्हा त्याला एकाच वेने डिफेंड करता येतं. आणि तो वे काय की कोणीतरी आपलं घर फोडून आपल्या घरात घुसला आणि आपण त्याला मारलं तर कायदा त्याची बाजू घेतो. तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला केला, ज्याला रिटॅलिएट असं म्हणतात, रिटॅलिएशन करायला आपल्याला परवानगी मिळते. पण एखाद्या व्यक्तीने सॉरी नाही म्हणलं, एखाद्या व्यक्तीने प्लीज शब्द नाही वापरला, एखाद्या व्यक्तीने कर्टसी नाही पाळली, तर त्याच्यावर आपल्याला हल्ला करायची किंवा त्याच्यावर आपल्याला काही कारवाई करायची काहीही कायदेशीर तरतूद आपल्या कायद्यात सध्या तरी नाही आहे. आणि कायदाही त्या लिप्टमनच्या विरुद्ध आहे हे लेखक सांगतो आहे. आणि लेखक ह्यातून अधोरेखित करतो की माणूस कसा त्याला मनाली येईल तसा उद्धट, उर्मट, ॲरोगंट वागायला मोकळा आहे. आणि ही जी बिहेवियर आहे ती कायद्याच्या कचाटीतून कशी सुटते असं लेखक अतिशय व्यवस्थितपणे सांगतो आहे. पेज नंबर 14 बघा, तो म्हणतो आहे मध्ये कुठेतरी पॅसेजमध्ये, बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स or could sanction the use of violence against something which does not itself recognize as a legally punishable offense. तो म्हणतो की हां, पण आपले जे कायदेशीर तरतुदी आहेत त्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही आहे की बॅड मॅनर्स वापरणे, सोशल मॅनर्स न वापरणे, सॉफ्ट स्किल्स नसणे, कर्टसी नसणे, याला कुठल्याही पद्धतीने कायद्याच्या फ्रेममध्ये आणता येत नाही. आणि जर कोणी तसं वागत नसेल तर त्याला तो काही पनिशेबल ऑफन्स म्हणजे शिक्षा द्यावी एवढा मोठा गुन्हा नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण व्हायलन्स वापरू शकत नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लेफ्ट मॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. इट वूड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर टोन ऑफ देअर वॉइस ऑर द स्कोल ऑन देअर फेसेस. आवर फिस्ट वूड नेवर बी आयडल अँड द गटर ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. तो म्हणतोयच म्हणतो आहे की जर असं केलं आपण की जर असे मॅनर्स नसणाऱ्या लोकांना आणि जे प्लीज शब्द वापरत नाहीत किंवा सॉफ्ट स्किल्स वापरत नाहीत, कर्टसी पाळत नाहीत, अशा लोकांना जर आपण बॉक्सिंग करून बदलायला लागलो तर शहरातले गटर्स जे आहेत ते रक्ताने व्हायला लागतील. हा जरी लेखक आयरॉनिकली म्हणत असला तरी ह्यातलं सत्य लक्षात घ्या की म्हणजे एवढे लोक मार खातील काही विचारू नका. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात डिसकर्टसी आहे, लोक पोलाईट नाही आहेत, लोक बोलताना सोशल मॅनर्सचा पालन करत नाहीत, याचे नंबर्स किती आहेत की त्यांना जर खरंच मारलं तर रक्ताच्या गटारी वाहतील एवढी त्यांची संख्या आहे. याच्यातून लेखक आपल्याला सोशल मॅनर्स शिकणं किती गरजेचं आहे किंवा आपल्याला प्लीज, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी, प्लेझंट पद्धतीने लोकांना वेलकम करणं किती गरजेचं आहे हे तो सांगतो. आणि पुढे तो असं म्हणतो की पेज नंबर 15 आहोत आपण आता, की फार फार तर कायद्याच्या गोष्टी याच्यात गेलात तर फार फार तर त्याला इल मॅनर्ड, डिसकोर्टसी, टेक केअर फ्रॉम नाव ऑनवर्ड्स अशा पद्धतीचे 4-2 शब्द लिहून त्याची सुटका केली जाईल. पण याचा अर्थ असा नाही की आपण काही त्या व्यक्तीला डॅमेज केलं किंवा काही खूप मोठं नुकसान केलं. इट इज प्रोबॅबल दॅट द लिप्टमॅन वॉज मच मोर एक्यूटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅट दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect
or our vanity may poison whole day. पुढे लेखक अतिशय महत्त्वाचा विषय मांडतो. तो म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीला फिजिकली मारणे किंवा टपका देणे एखाद्या पाठीवर गालावर किंवा फिजिकल फाईट होणे ही गोष्ट वेगळी आहे. असं जर झालं तर तो तास दोन तासात चार दोन दिवसात रिकवर होतो. पण त्या लिप्टमनचा बिचाराचा विचार आपण का करत नाही की त्याचा आत्मसन्मान त्याचा सेल्फ रिस्पेक्ट याच्यावर घाला घातला गेला आहे. आणि जेव्हा आपला आत्मसन्मान दुखावतो जेव्हा आपला स्वाभिमान दुखावतो जेव्हा कोणीतरी आपला इन्सल्ट करतो तेव्हा ती जी जखम आहे ती वर्षानुवर्ष भरून येत नाही. म्हणून खूप महत्त्वाचं आहे टू मेंटेन द डिग्निटी टू रिस्पेक्ट द नेक्स्ट टू यू हू एवर इट इज वॉट एवर पोस्ट ही माईट हॅव whatever social standard he should have we have to respect it. कारण लेखक म्हणतो की एखाद्याचा स्वाभिमान दुखावणे हे फार घातक आहे. वर्षानुवर्ष तो bitterness त्यांच्या मनामध्ये राहतो. I can imagine that Lipman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife with the evening as the only way of restoring his equilibrium. For there are few things more catching than bad temper and bad manners. आणि तो म्हणतो की आता तुम्ही त्या लेफ्टमनचा तर इगो हर्ट केला त्याला रागावलात पण तो त्याचा जो मनातला राग आहे तो काही त्याचा इक्विलिब्रियम म्हणजे त्याचा जो बॅलन्स आहे तो काही आता ठीक नाही आहे. तो दिवसभर काम करून त्याच रागात जेव्हा घरी जाईल आणि घरी जाऊन तो राग जेव्हा तो वाईफवर काढेल तेव्हा त्याचं डोकं थोडंसं शांत होईल. पण तो म्हणतो लेखक अतिशय कीन ऑब्झर्वर आहे. तो म्हणतो की तुम्ही एखाद्याला दुखावलं एखाद्याला हर्ट केलं मेंटली की तो जो एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ती कुठंतरी पास आउट व्हायला पाहिजे. आणि हा लिप्टमन घरी जाऊन ती निगेटिव्ह एनर्जी त्याच्या वाईफला त्याची वाईफ तिच्या मुलाला तो मुलगा कुठंतरी भटक्या कुत्र्याला ती तो कुत्रा कुणाला तर चावेल ही निगेटिव्ह एनर्जी स्प्रेड होत राहते. लेखक ही तर फार बेसिक थिअरी मांडतो हे लक्षात घ्या की आपण जर निगेटिव्ह एनर्जी पास केली तर इट कीप्स ऑन पासिंग. आणि लेखक ह्या थेअरीला पुढे खूप चांगल्या लेवलला घेऊन जातो. तो म्हणतो की आपण जर अशाच पद्धतीनं कर्टसी नाही पाळल्या तर समाजामध्ये सगळीकडे ही निगेटिव्ह एनर्जी पसरत राहील आणि एकमेकांमध्ये शाब्दिक चकमक होत राहील आणि इगो इन्फेरियॉरिटी सुपेरियॉरिटी उच्च नीच हलका भारी मोठा लहान असे क्लॅशेस होत राहतील. कारण हे इन्फेक्शियस आहे. तुम्ही कोरोना व्हायरसच्या संदर्भात हा शब्द ऐकला असेल की तो कसा पसरत जातो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे स्टेज 3 स्टेज 4. तसं समाजामध्ये ही जी डिस्कर्टसी आहे त्याच्यामुळं क्रिएट झालेली निगेटिव्ह एनर्जी स्प्रेड होत जाते. आणि लेखक आपल्याला याच्यापासून कसं स्वतःला वाचवायचं आणि कशा पद्धतीने एक चांगला माणूस सोशल मॅनर असलेला माणूस प्लीज म्हणणारा माणूस थँक्यू म्हणणारा माणूस वेलकम म्हणणारा माणूस ओव्हरऑल कम्प्लीट मॅन बनवण्यासाठी हा लेसन आपल्याला इथं दिलेला आहे. आपण पेज नंबर 15 जवळपास समरी पाहिले 16 समरी मी लवकरच आपल्याला Part 2 देतो आहे. हा लेसन तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. हे सगळे लेसन तुम्ही स्टडी करा तुमच्या फ्युचरसाठी खूप उपयोगाचे आहेत. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. निरोप घेण्यापूर्वी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोरोना व्हेकेशनचा फुल उपयोग करून घ्या कम्प्लीट युटिलायझेशन करा.